गुड मॉर्निंग एवरीवन. आज आहे 14 जानेवारी आणि आज आहे भोगी. तर भोगीचा जे जे भाजी आणि भाकरी बनवली जाते त्याची जी चव सगळ्यांनाच माहिती असेल, सगळ्यांच्या घरी आज बनतच असेल भाजी. ते नाही आहे आजचा विषय आहे की आम्ही पंढरपूर स्टाईलमध्ये भोगीसाठी जी भाजी बनवली जाते ती तुम्हाला दाखवते. तर ही भाजी अशी आहे, निवडून धुवून म्हणजे कट करून घेतोय. आणि ही चाकवत भाजी आहे आणि त्याच्यामध्ये वांगं, पावटा, गाजर हे जे आहेत हरभरा काय ते आणि बोरं, अजून पावटा सांगितला हां, असं हे शिजायला टाकायचं हे कढईमध्ये आणि हे शिजवून याचा गरगटा बनवायचा. आणि तो कशा पद्धतीने करतात ते दाखवते तुम्हाला. इथे टाकले भाजी, आता त्याच्यामध्ये जे सगळं मिक्स वेजेस टाकायचे ते टाकते. भोगी करण्यामागचं पण एक म्हणजे कारण असं की त्या दिवशी सगळ्या मिक्स वेजीज ज्या वेगळ्या भाज्या हिवाळ्यामध्ये भेटतात त्या भाज्यांपासून जे खाल्लं जातं त्याच्यातून आपल्याला शरीरामध्ये जे जे कमी आहे ते मिळतं, त्यासाठी ही भाजी बनवली जाते. म्हणजे मला तर असं वाटतं सायंटिफिकली त्याचे रिझन्स खूप वेगळेवेगळे असतील. मला आम्ही लहानपणापासून हेच ऐकत आलो की भोगी करण्याचं कारण. हां बाबू, शेंगदाणे आणि हे टाकलं तर आता ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकायचं आणि चांगली शिजू द्यायची मस्तपैकी आणि याचा गरगटा जो लागतो आणि याला तीळ पण टाकायचं. हा उरडा पण त्याच्यात टाकायचा आहे, भाजून घेतलाय आणि तो सोलून घेतलाय ह्याच्यात टाकते. नवीन जी पिकं येतात त्यांची पूजा केली जाते आणि त्याच्यासाठी आज म्हणजे भोगे आणि संक्रांतीचा दिवस असतो. हे तीळ आज तीळ आणि आंघोळ पण करतात, गरम पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ सुद्धा केली जाते. हा गूळ, गूळ टाकू, जास्त नाही टाकत आहे गूळ. डाळी टाक, इथे भिजत ठेवलेली तुरीची डाळ पण टाकायची. इथे मुगाची आणि तुरीची डाळ टाकली आणि आता हे शिजायला झाकून ठेवायचं. ऊस पण सोलती ती गावाकडे असलं की ऊस इतके असतात. इथे हा एक ऊस कितीला बंबे 20 रुपयाला एवढा ऊसच आहे तो. हे तेवढं छोटं करच नको. ऊस पण टाकला त्याच्यामध्ये आणि आता चांगलं शिजू द्या. जेवढं सगळं टाकायचं होतं जवळजवळ ते टाकलंय. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला लहानपणी सांगायचे केस धुवायचे असतात भोगीच्या दिवशी. सो असं जे सांगत आले त्याप्रमाणे आज केस पण धुतलेत. आजी लोक वगैरे सांगायचे केस धुवायचे असतात भोगीच्या दिवशी. भाजी आता चांगली हे व्हायला शिजायला लागले, मिक्स व्हायला लागले सगळं. आणि हे बघा हे बोर आहेत ना ते असे फुटतात म्हणजे त्यातले जे आतमधले बिया आपण ते जरा बारीक करत असताना काढू शकतो. आणि चेक करून टाका म्हणजे आतमध्ये काय आहे की नाही वगैरे असं चेक करून टाकायचं. आम्ही चेक करूनच टाकतो. स्मेल तर इतका मस्त येतो आहे ना, नुसती भाजी शिजते तरी पण अजून त्याला फोडणी वगैरे दिल्यावर तर अजून मस्त होईल. शिजू दे चांगले. अजून हे अशी शिजून घेतले भाजी आणि आता याला फोडणीला टाकायचं. फोडणीला टाकताना हे मिरची आणि हे टाकलं लसूण त्याची पेस्ट बनवून घेतलं. आता इथे फोडणी देते, तेल घेतलं आणि त्यात ते लसूण आणि मिरचीची पेस्ट होती, जिरा मोहरी टाकली आणि फोडणी चांगलं ते परतून घ्यायचं त्याला. आणि हे बारीक केलेलं त्यात टाकायचं. हळद टाकतात टाकतात हळद आणि मीठ चवीप्रमाणे व्यवस्थित टाकायचं आणि झाली भाजी भोगीची. आणि निम्मी इथे तिच्या मामाला उठवायला गेली होती. निम्मी विचारते माझा मामा टी शर्ट घालतो काय. माझा मामा मला पण बांधतो थोडस.
इथे मम्मी बाजरीची भाकरी करत आहे. आज बाजरीची भाकरी खाणं खूप म्हणजे चांगलं असतं आणि थंडीमध्ये इथून पुढे सगळेच खातात. तर बाजरीची भाकर करताना नेहमी पाण्यामध्ये मीठ टाकावं लागतं, पीठ मळतानाच्या पाण्यामध्ये, आणि तशी बनवायची आणि वरून तीळ वगैरे लावून आजच्या दिवशी अशी भाकर करून खातात. तर अशा प्रकारे भोगीची भाजी झालेली आहे. ही आहे भोगीची भाजी. सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. यम्मी. सगळ्यांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि एन्जॉय डिफरंट फूड. आणि माझा पूर्ण व्लॉग बघा. थँक्यू.